स्टूडेंट्स अपन मागच्या पीरियड मध्ये राजकीय सिद्धांताची व्याप्ती बघितली होती. आज आपण बघूया राजकीय सिद्धांताचे महत्त्व. ज्याप्रमाणे राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीतून आपण राजकीय म्हणजे त्या राज्याची त्या राज्याचा आपण अभ्यास करू शकतो आहे, त्याचबरोबर राजकीय सिद्धांताचे महत्त्व सुद्धा तेवढेच इंपॉर्टेंट आहे किंवा महत्त्वाचे आहे. कारण राजकीय सिद्धांताच्या महत्त्वातून म्हणजे आपण त्या राज्याबद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती आपण मिळवू शकतो आहे. तर बघा राजकीय सिद्धांताच्या स्वरूपामध्ये बदल घडून आला असला तरी त्याची भूमिका व महत्त्व कोणीच नाकारू शकत नाही. बघा राजकीय सिद्धांताची जी काही व्याप्ती आहे आपण व्याप्तीचा अभ्यास आमच्या फ्रेंडमध्ये केलेला आहे, तर राजकीय सिद्धांताची जी काही व्याप्ती आहे या व्याप्तीमध्ये जर काही बदल सुद्धा घडून आला तरी सुद्धा त्याचे जे काही महत्त्व आहे आणि सिद्धांताचे जे काही स्वरूप आहे हे आपण नाकारू शकत नाही. आणि त्याचबरोबर राज्यशास्त्राला व्यवस्थित स्वरूपात प्रस्थापित करण्यासाठी राजकीय सिद्धांताचे योगदान जे आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते आहे. राजकीय सिद्धांताचं जे काही योगदान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आपल्याला दिसून येते आहे. राजकीय घटना आणि त्याचे जे काही विचार आहेत त्यांचं विश्लेषण, त्याचं स्पष्टीकरण, त्याचा अर्थ लावणे, मूल्यमापन करणे, त्याचबरोबर भविष्य कथन करणे, या सगळ्या गोष्टी आपण राजकीय सिद्धांताचे स्वरूप शिकलेलो होतो. या पाठमध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहोत. त्याचबरोबर सर्वसामान्य नियम, त्याचे तत्व प्रतिपादन करणे, कोणतेही महत्त्वाचे जे काही कार्य आहे ते राजकीय सिद्धांतामार्फत त्याची मांडणी करणे, हे सगळं काम राजकीय सिद्धांत करत असताना आपल्याला दिसून येते. तर हे सगळं करत असताना त्याचे महत्त्व सुद्धा आपण नाकारू शकत नाही, त्याचं महत्त्व सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर बघा सुरुवातीला सांगितलेलं आहे की राजकीय व्यवस्थेचा आधार राजकीय संशोधनासाठी अतिशय उपयुक्त आहे, त्यानंतर परिवर्तनाची दिशा आहे, त्यानंतर याच्यातून आपण एक आदर्श समाज सुद्धा स्थापन करू शकतो, शास्त्रशुद्धता आहे, बौद्धिक समस्या ज्या आहे त्याचं निराकरण करता येते, त्याचबरोबर भविष्याचं कथन करता येते आणि हे जे आहे ते कसं आहे वस्तुनिष्ठ आहे. आपण त्याच्यातल्या काही गोष्टी आपण स्वरूपामध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. ज्यावेळेस आपण राजकीय सिद्धांताचं स्वरूप बघितलं तेव्हा राजकीय सिद्धांताच्या महत्त्वामध्ये सुद्धा आपण जर या गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट असतात आणि म्हणून आपण याचा आता अभ्यास करणार. तर राजकीय व्यवस्थेचा आधार बघा, राजकीय सिद्धांत हा एक राजकीय व्यवस्थेचा आधार. राजकीय सिद्धांत काय आहे, राजकीय व्यवस्थेचा काय आहे, एक प्रकारे आधार आहे. राजकीय आधार, राजकीय सिद्धांत हा राजकीय व्यवस्थेचा काय आहे, आधार आहे आणि त्यामुळे सिद्धांत जे आहे तो काय अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. राजकीय सिद्धांत राजकीय व्यवस्थेचा आधार असल्यामुळं हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय सिद्धांतातून ज्या राजकीय व्यवस्थेचे समर्थन करण्यात येते त्या व्यवस्थेला आधारभूत ठरणारी जी काही मूल्य आहे, मूल्य, आदर्श आणि तत्व या सिद्धांतातून आपल्याला मांडता येतात. मूल्य, आदर्श आणि तत्व हे जे आहे म्हणजे एखाद्या राज्याचे जे काही मूल्य आहे, आदर्श आहे, तत्व आहे हे आपल्याला या सिद्धांतातून मांडता येतात. आणि त्याचबरोबर प्रचलित समस्यांची सोडवणूक आणि व्यवस्थेच्या भविष्यकालीन स्वरूपासंबंधी योग्य असे मार्गदर्शन आणि कार्य हे सिद्धांत करीत असतो. त्याचबरोबर ज्या काही समस्या निर्माण होत असतात त्या समस्याचं निराकरण करणे आणि भविष्याबद्दलचं कथन करणे सुद्धा हा सिद्धांत असतो. या सिद्धांताच्या आधारावर आपण भविष्य कथन देखील करू शकतो आहे. त्याच्यानंतर राजकीय संशोधनासाठी अतिशय उपयुक्त. आता त्याचबरोबर आपल्याला जर राजकीय संशोधन करायचं असेल तर राजकीय संशोधनासाठी सुद्धा राजकीय सिद्धांत जो आहे तो काय अतिशय महत्त्वाचा सिद्धांत ठरतो आहे. तर बघा या सिद्धांताद्वारा राजकीय क्षेत्रासंबंधीची जी काही शास्त्रीय स्वरूपाची व्याख्या आहे ती व्याख्या सुद्धा आपल्याला करता येते आणि राजकीय सिद्धांताच्या माध्यमातून राजकीय वास्तविकतेचा बोध आपल्याला होत असतो. आपल्याला राजकीय संशोधनाच्या माध्यमातून राजकीय म्हणजे जे काही वास्तविकतेचं जे स्वरूप आहे आपल्याला वास्तविक स्वरूप आपल्या लक्षात येते आहे. त्याच्यानंतर आहे परिवर्तनाची दिशा. तर काळ अथवा परिस्थिती बघा प्रत्येक गोष्ट सारखी नसते. जसजसं वेळ निघत जातो आहे, जसजसं वर्ष रोखते आहे, तसं काळ सुद्धा बदलत असतो आणि काळानुसार परिस्थिती सुद्धा बदलत असते आणि परिस्थितीनुसार परिवर्तन सुद्धा होत असते. तुम्ही बघा आपण सुरुवातीपासून इतिहास शिकतो आहे किंवा राज्यशास्त्र शिकतो आहे, तर ज्याप्रमाणे मानव आपण इतिहासामध्ये बघतो आहे तर मानव हा सुरुवातीला जंगलात राहत होता, त्याच्यामध्ये जसजसा बौद्धिक विकास होत गेला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन होताना आपल्याला दिसत आहे. तर त्याचप्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन हे होत असतेच आणि राजकीय सिद्धांत राजकीय सिद्धांताच्या माध्यमातून आपण परिवर्तनाची दिशा सुद्धा आपल्याला लक्षात येते.
राजकीय सिद्धांत